पाठ झालाय पण डोक्यात नाही ना शिरले काही. हे बघ मैत्री, ते जे काही शरीरात फुलोरे फुललं वगैरे असतं ना, ते दुसरं तिसरं काही नसतं, फक्त बायोलॉजिकल कारण असतात त्याच्या मागे, कळलं? हे बघ, आपण आदिम काळात नाही ना राहतो का? नाही राहत. वी आर अ सिव्हिलाइज सोसायटी. मग आपण काय करतो? आपण पहिल्यांदा करिअर करतो, मग आपण लग्न करतो आणि मग आपण मुलं जन्माला घालतो. आता उद्या तू कॉलेजात जाशील, तुला एखादा मुलगा भेटेल, तो म्हणेल तू किती छान दिसतेस, तू किती गोड आहेस, आणि तुला वाटेल वा वा हेच ते टीव्ही सिरियल मध्ये बघितलेलं उदात्त प्रेम. पण तसं नसतं, मुन्नीच बदनाम होते. मुन्ना नाही होत बदनाम. उद्या जर काहीतरी विचित्र घडलं तर कोण निस्तरणार आहे सगळं? पण काय विचित्र होणार आहे? नाही कळणार ग, तू लहान आहेस अजून. हे बघ मैत्री, तू आता मोठी झाली आहेस आणि तुला सगळ्याची काळजी घेतली पाहिजे. अरे एकदा नक्की सांग ना, मी लहान आहे की मोठी आहे? स्मार्ट मला शब्दात नको पकडूस. मी जे बोलतेय ते न कळण्या इतकी तू लहान राहिली नाहीयेस, आणि स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेण्या इतकी तू मोठी झाली नाहीयेस, कळलं? अग उद्या प्रेग्नंट झालीस आणि पळून गेला तो मुलगा, तर मग काय करणार आहेस तू? ते कळतंय का तुला? हो मला कळतंय. मुन्नी बदनाम हुई या गाण्यावर आता कधीही नाचायचं नाहीये. मी कुठल्याच गाण्यावर कधीही नाचणार नाही, सॉरी. इकडे बघ, इकडे बघून माझ्याकडे बोल. काय 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 चाललं तुझ्या डोक्यात? सांग सांग मला. स्त्रियांचं शरीर किती सुंदर असतं ना आतून. म्हणजे ना आत्ती डायग्राम बघून मला आत्ता काय व्हिज्युअलाइज होत आहे माहितीये का? ते युट्रेस आहे ना, ते म्हणजे एक फ्लॉवर पॉट आहे. ते फिलिपिन ट्यूब जे आहेत ना, ते त्यात उगवलेली फुले आहेत. आणि तो युट्रस आहे तो वजायनाच्या मातीमध्ये रुतलाय. काय चाललंय? आपण कुठे चाललोय? आपल्याला शूला जाय. मला शूला जायचंय. शू आली. चार दिवस मी मुन्नी बदनामवर नाचल्याविषयी होता आमच्या घरात. कुठली 15-16 वर्षांची मुलगी नाचताना एवढा विचार करेल? गाण्यामधल्या शब्दांचा द्वयर्थ, गाण्यामधली भूमिका, काय आयटम सॉंग्सचा उगम आणि धाक, कोण विचार करणार आहे? आणि ठीक आहे, मी नाचले म्हणून काय माझं भविष्य अंधारमय ठरवूनच टाकलं या लोकांनी, याला काय अर्थ आहे? सोड गे, ते इतकंस तरी सोडून द्यायचं आपण. नाही, हे बघ, इतकंस असतं ना तर मी सोडून दिलं असतं. पण कसं आहे, त्यांना असं वाटत होतं की मला काहीच येत नाही. म्हणजे एखाद्या हुशार आई वडिलांच्या पोटी जन्माला आलेली ढ मुलगी. खरंच काढी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये, भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येत, मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स नाईस. सॉरी. इट्स ओके. सॉरी.
थँक यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस. मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे. ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस. अरे आपले मित्र आहेत ना त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. What? Oh! Sir!